21व्या शतकातील भारत म्हणजे प्रगतीपथावर जोमाने वाटचाल करणारा. आज प्रगतीपथ प्रशस्त करण्यामध्ये इथल्या रस्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गावनगाव शहरांशहर जोडणारे भारतातील रस्ते सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील संजीवनीस ठरत आहेत. रस्त्यांची ही विकासमाला गुंफत आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी. नामदार नितीनजी गडकरींच्या कार्यकाळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं रस्ते बांधणीचा जणू सपाटाच लावलाय. रस्ते बांधणीच्या विकासमालेत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारा सार्वजनिक बांधकाम विभाग जनहिताला प्राधान्य देत सतत कार्यरत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी बहुल आणि विपुल वनसंपदा लाभल्यानं अतिदुर्गम असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली. नक्षलवादी चळवळींमुळे या जिल्ह्याच्या विकास कामात येणारे सततचे अडथळे हा चिंतेचाच विषय. पण इथल्या छोट्या छोट्या गावांना मुख्य प्रवाहाशी जोडायला आणि नक्षल चळवळींना आळा बसवायला गरज होती यांना महाराष्ट्रातील इतर गाव आणि शहरांशी जोडायची. हीच गरज लक्षात घेत या जिल्ह्यात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशनांतर्गत स्पेशल प्रोजेक्ट सिरोंच्या नवरस्ते निर्मितीसाठी कार्यरत आहे. गडचिरोलीतील सिरोंच्या हे गाव महाराष्ट्राला दोन राज्यांशी जोडणारा एक दुवाच. पण रस्ता खराब असल्या कारणानं नागरिकांना तेलंगणाहून छत्तीसगड जावं लागायचं. नागरिक आणि प्रवाशांच्या होणाऱ्या या गैरसोयीवर तोडगा म्हणून सिरोंच्या मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 पुनर्बांधणीचं काम स्पेशल प्रोजेक्ट सिरोंच्याने जानेवारी 2014 हाती घेतलं. सुमारे 23 किलोमीटरच्या या रस्त्यांच्या पुनर्बांधणीचं काम म्हणजे सोपी नाही. इंद्रावती नदीला येणारा पूर आणि नक्षलवाद्यांमुळे कामात अनेक अडचणी येत होत्या. पण शासन कर्तव्यनिष्ठ असलं तर अडचणींवर मात करणं सोपं होतं याचा प्रत्यय हा रस्ता आपणास देतो. नोव्हेंबर 2019 या दर्जेदार अशा डांबरी रस्त्याचं काम पूर्णत्वाला नेऊन सार्वजनिक बांधकाम विभागनं एक आदर्शच प्रस्थापित केलाय. या रस्त्याच्या पुनर्बांधणीमुळं पठाणगुड्डम सोमपल्ली तिमेड भोपाळपट्टणम आणि जगदलपूर ही गावं सिरोंच्या मंचेरियल आणि हैदराबादशी जोडल्या गेली आहेत. या रस्त्यांमुळं तेलंगणा आणि छत्तीसगड महाराष्ट्राशी जोडल्या गेलंय हे विशेष. जंगलातून जाणारा चकचकीत डांबरी रस्ता नागरिक आणि प्रवाशांचं मन मोहत सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची हमी देतोय. महाराष्ट्रातील सोमनूर आणि वड्डम तसेच तेलंगणा येथील कालेश्वर या पर्यटन क्षेत्रांना जोडणारा हा रस्ता पर्यटन विकासाला नवी चालना देतो आहे. या रस्त्याच्या पुनर्बांधणीमुळे सोमपल्ली सिरोंचा आणि असरल्ली येथील शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत. युवकांसाठी देखील हा रस्ता रोजगाराच्या नव्या संधी घेऊन आलाय. या रस्त्यामुळे इथला युवक केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सुद्धा रोजगार प्राप्त करू शकतो. सिरोंच्याला गौरवान्वित करणाऱ्या या रस्त्यावर 41 छोटे तर छत्तीसगड आणि महाराष्ट्राला विभागणाऱ्या इंद्रावती नदीवर 21 स्तंभावर उभा असलेला 630 मीटरचा एक मोठा पूल बांधण्यात आला आहे. या नव्या मोठ्या पुलामुळे महाराष्ट्रासकट छत्तीसगडच्या नागरिकांची सुद्धा एक मोठी समस्या दूर झाली आहे. रस्त्यावर केलेलं मार्किंग दिशादर्शक सूचना फलक गरजेनुसार रेलिंग इत्यादीमुळे या रस्त्याची शान वाढत नागरिकांसाठी या सुविधा उपयुक्त ठरत आहेत. थोडक्यातच काय तर हा नवीन झालेला सुसज्ज आणि सुरक्षित रस्ता सिरोंच्याचं रूपडं पालटून इथल्या नागरिकांना विकासाच्या वाटा मोकळ्या करून देणार हे निश्चित.